मी वारंवार मांडला, आताही मांडेल आणि सभागृहातही मांडेल की एकनाथ शिंदेजींनी छत्रपती शिवरायांच्या समक्ष जेव्हा मराठा समाजाला आरक्षण देण्याची स्पष्ट भूमिका घेतली आहे, किंतु परंतु जंतू काहीच ठेवला नाही. आणि महाराष्ट्रातल्या सर्वच पक्षांनी, मी शरद पवार साहेबांचा उल्लेख करेल, त्यांनीसुद्धा 13 कोटी जनतेला सांभाळणारे सर्व पक्ष एकमताने एकनाथ शिंदेजींना ओबीसीतलं कुठलंही आरक्षण कमी न करता मराठा समाजाला वेगळं आरक्षण द्या असा सर्वपक्षीय निर्णय झाला. सरकारने ते स्वीकारलं आणि मला विश्वास आहे की आणि मी मागेही म्हटलं आताही म्हणतो आहे की मराठा समाजाच्या सर्वपक्षीय नेत्यांनी एकत्रित येऊन मराठा समाजाला जास्तीत जास्त आरक्षण कसं मिळेल, कुठल्या कायद्याने मिळेल, त्या दृष्टीनं मला वाटतं एकत्र यावं. जरांगेजींनीसुद्धा त्याच्यासोबत बसावं, सर्व मराठा नेत्यांसोबत आणि सरकारशी बसावं. शेवटी सरकार हे आरक्षण देणार आहे, महाराष्ट्राचं सरकार आरक्षण देणार आहे, केंद्राच्या आरक्षणाचा काही संबंध नाही आहे. आणि त्यामुळं समाजाचे सर्व पक्षाचे नेते आणि जरांगेजी यांनी एकत्र बसून जास्तीत जास्त मराठा समाजाच्या पदरात काय पाडून घेता येईल याची काळजी केली पाहिजे.